अधिकृत उमेदवार आपल्या सगळ्यांचे आवडते आदरणीय अतुल शेट्टींचे, आपल्या गावचे ज्येष्ठ नेते माऊली शेटमुळे, संघाचे संचालक आणि माझे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब खिलारी, आपल्या गावचे लोकनियुक्त सरपंच पांडुरंग सावळे, आपल्या विज्ञाचे संचालक निवृत्त शेठ सावळे, आपले माजी सरपंच भास्करराव विश्वासराव बाळकृष्ण सावळे, सर्व उपस्थित ग्रामस्थ, सर्व पत्रकार उपस्थित निर्माण भगिनी, अतुल शेटच्या प्रकाराच्या निमित्तानं आपल्या गावामध्ये आल्याच्यानंतर आपण जे स्वागत या ठिकाणी केलं त्याबद्दल पक्षाच्या वतीने मी सुरुवातीला ग्रामस्थांना मनापासून धन्यवाद देतो. आता तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये काय परिस्थिती आहे याच्याबद्दल तर वेळच्या बाळकृष्णने सांगितलं, राम सागर सांगितलं सांगितलेलं आहे. मी बाकीच्या विषयात त्या ठिकाणी बोलणार नाही, परंतु अतुल शेटला मतदान का करायचं? गेल्या 5 वर्षामध्ये शेतीच्या पाण्यासाठी आपल्याला किती झगडावं लागलं, किती भांडण करावी लागली, जे साक्षीवर आपले माझे सरपंच बाळकृष्ण सावळे धरणार होते, माझ्याबरोबर आणणारे होते, आणि त्या ठिकाणी आपल्या तालुक्याचे लोक कॉलेज सुद्धा आणले होते, आणि त्या ठिकाणी थोडं वातावरणासाठी थोडंसं भांडणाचे स्वरूप त्या ठिकाणी निर्माण व्हायला लागलं होतं. परंतु आम्ही त्या ठिकाणी समजून झालं, पाणी सोडलं आम्हाला त्या ठिकाणी भाग काढला, आणि या सत्राच्या अवघड त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कधी झालं नाही. मी पाठिंबापर्यंत सांगितलं होतं, आदरणीय जनतेसाठी 1985 सालापासून आमदार होते, 20 वर्ष जनतेसाठी तालुक्याचे लोक नेतृत्व केलं, 10 वर्ष भाजपा सांगत आमदार होते. त्या 30 वर्षाच्या कालावधीमध्ये सरकार आपल्या विचाराचं होतं, पोलीस सरकार आपल्या विचाराचं होतं, तरीसुद्धा जुन्नर तालुक्यातल्या जनतेला शेतीच्या पाण्यासाठी किती वनवन करावे लागले नाही, एवढी वनवन गेल्या 5 वर्षामध्ये आपल्याला करावी लागली. नदीला पाणी कधी येईल याचा भरोसा नाही, त्यानंतर पाण्याची शेती तारीख आपल्याला माहीत नाही, कुठला माल गेलाय त्या माल वगैरेमध्ये पाणी गेले त्या मालामध्ये उत्पादन मिळालं असं कधी 5 वर्षामध्ये फारसं घडलं नाही. कदाचित घडलं असेल, आला असेल माल सांगा, तर त्याला बाजारभाव वाढायला लागले, लगेच गेलो त्या ठिकाणी गटीला बंदी यायला लागली, कांद्याचे बाजारभाव पडले, शेतकऱ्यांना सुविधे दिवस यायला लागले, तर त्यामुळे कुठल्या ठिकाणी येणार निर्णय घेतला जातो. आणि म्हणून हे सगळं क्षेत्र बदलायचं असेल, रस्त्याचं काम झालं म्हणजे तालुक्याचा विकास झाला असं आम्हाला मी काही करायचं नाही, हे काम आवश्यक आहे. परंतु खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये त्यांच्या कुटुंबाची प्रगती व्हायची असेल, त्यांच्या मुलाबाळांचा संसार सुखाचा व्हायचा असेल, त्यांच्या कुटुंबामध्ये धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम चांगले कार्यक्रम व्हायचे असतील, तर त्यांच्या शेतीमध्ये त्या ठिकाणी ते बाल जे करतील त्या मालाला बाजारभाव मिळाला पाहिजे, वेगवेगळ्या वीज मिळाले पाहिजे, पुरेशा गावं मिळालं पाहिजे, आणि शेतीसाठी पाणी सुद्धा मिळालं पाहिजे. ज्या मूलभूत सुविधा ज्या वेळेला एखादा माणूस उपलब्ध करून देतो त्याला खऱ्या अर्थानं आपण शाश्वत विकास म्हणू शकतो. ते सांगतात तो जिथे साहेबांनी त्याच्या काही वर्षामध्ये काय केलं, मला या ठिकाणी त्यांना असं आवाहन करायचं असं सांगायचे की या तालुक्यामध्ये 5 धरणं झाले, कॅनॉल झाले, नदीवरती कोल्हापूर पद्धतीचे बंधारे झाले, शिक्षणाची गंगा आपल्या तालुक्यामध्ये आहे, आरोग्याच्या अनेक सुविधा या तालुक्यामध्ये निर्माण झाल्या. एवढेच नाही तर गणके साहेबांच्या ठिकाणी त्यावेळी आमदार होते 2014 शेवटच्या कालावधीमध्ये, आपल्या तालुक्यामध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था गणके साहेबांनी आरंभाला मंजूर केली, त्याचबरोबर क्रीडा संकुल मंजूर केले, पिंपळगावच्या कालव्याचं काम गणके साहेबांनी पूर्ण केलं आणि चिलेवाडी कालव्याचं काम सुद्धा मंजूर केलं, निवडणुकीच्या आगामच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी काही कॅनमेंट केले. या लोकसंख्या गेल्या 5 वर्षामध्ये त्यामध्ये काही कॅनला काढता नाही, क्रीडा संकुलाचं काम तालुक्यामध्ये सुरू झालं नाही, आयटीआयचे काम आयटीआयला मंजूर होती त्यासाठी पदवी सुधारणा त्या ठिकाणी आणता आला नाही, आणि हे सांगताना आम्ही विकास केला. आणि 40 वर्षामध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलं, आदरणीय स्वर्गीय शेतकऱ्यांनी या एका तालुक्यामध्ये कारखान्याची मोर्त मिळवली, त्या माझ्यावरून लाखो कुटुंबाचे संसार सुखाचे झाले, सहकार क्षेत्रामध्ये शिवाय पाणी सरकारी मार्केट कमिटीची तालुक्यामध्ये स्थापना केली,
आणि सरकारच्या माध्यमातून पुरुषोत्तम बाजार समिती असेल, आपल्या विविध कार्यकारी सोसायटी असेल, त्या सगळ्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली आणि शरद पवार साहेबांनी कर्मचारी निर्णय घेतला आणि 3 लाख रुपयांचं कर्ज 0% व्याजाने शेतकऱ्यांकडे 2 लाख रुपयांनी पुणे जिल्ह्यामध्ये सरकारी बँकेने राहिलो. एवढी कामं झाली तरी आमचा काही सर्व काही झालं नाही. म्हणजे हे तर आरक्षण राजकारणामध्ये आहे. 40 लाख रुपयांच्या हिशोब मागतात. तुम्ही पाकर्षामध्ये काय केलं, काय नाही लागलं हे लोकांना सांगा. सर्वजण नोकरीसाठी काहीतरी छोटं मोठं काम करायचं आणि त्या कामाला सांगायचं माझा बोर्ड लावायचं होतं. आता तुम्ही सांगतो नसभ्य लागतात. आज सुरू होतो त्यापासून आपल्या हातामध्ये सुद्धा असतो येतो त्यापासून तर आधी म्हणून फाट्याकडे येतो. रस्ता एकाच काय माहिती म्हणून झाला आणि बोर्ड किती खेळ लावले 6 ठिकाणी बोर्ड म्हणलं रस्ता एक खेळ केवळ बोर्ड लावलाय. इकडे सुद्धा फाट्यावर बोर्ड लावलाय. हे मोठ्या त्रिमूर्ती चौकात एक बोर्ड लावलाय. नंतर एक भाटेवाडीकडे एक बोर्ड लावलाय. साखरी भाटेवाडी एक बोर्ड लावलाय. तुमचे एक ढेर बोर्ड लावलाय. तिकडे एक बोर्ड लावलाय. काम एकच रस्त्याचे आणि बोर्ड किती लावले बोलते 6 7 9 10 11 फक्त जाहिरात करायची. तुम्ही एक कुणी काम केले सांगायची गरज नाही. शेतकरी सगळं माहिती त्यांचा भाग शोधले कारण सांगितले पाठवून सांगितले. लोक पेपर वाचतात, व्हॉट्सअप पाहतात, युट्यूबची सगळी भाषण लोक ऐकतात. लोकांना माहिती कोणी माहिती नाही. सांगायची गरज नाही. फक्त दुसऱ्या नावं ठेवायची. जेके साहेबांना नावं ठेवायची. जेके साहेबांच्या ऐकतो शब्द काही केलं नाही. मी काय केले तेवढं फक्त तिथे वाचवायची. लोकांना सगळं ज्ञात आहे. माझा पार्श्वभूमी आहे. तालुक्याच्या शेतकऱ्यांनी निर्णय घेतलेला आहे. आता बाळासाहेबांनी सांगितले आपण शेतकऱ्यांना 1 नंबरला मागला आहे. म्हणजे मशीनवरती 1 नंबर लागणार आहे. त्या नाव तुमच्या घड्याचा फोटो असणार आहे. तुझ्या घटावरचा त्या गुणपत्र असणार आहे. त्या पत्र आपल्याला लावायचे घड्याच्या नाव 1 नंबर आहे आणि तालुक्यात सरकारने सुद्धा आघाडीकडे 1 नंबरवर घेतली. आपण आपण शेट 1 नंबरला आणि मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या ज्या काही आपल्याकडनं चुका झाल्या होत्या किंवा वेगवेगळे उमेदवार आपल्यामध्ये वेगळ्या पक्षातून उभे राहिले हे सगळ्या सुद्धा आपण दुरुस्त केले. आता आपल्या मतामध्ये अजिबात विभाजन नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष सत्तेत आता सरकार आपल्याबरोबर आहे. दुसरे चालवतच आपल्या केले त्यांना पण माझी विनंती की जिथे जेवढी आपल्या तुमच्या जे आपल्या सर्वांमध्ये गटामध्ये काँग्रेसचे काही कार्यकर्ते असतील सगळ्यांनी राष्ट्रवादीचे काम केलं पाहिजे. तुम्ही सगळ्यांना सांगायचे आणि बरोबर पक्षाबरोबर द्यायचे. सत्यशील दादा अतुल शेठ संजय काही साहेब एकत्र द्यायचा असतील तर आपण त्या ठिकाणी बाजूला राहण्यामध्ये तयार का नाही. आपण सुद्धा सर तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे जरी वेगळ्या पक्षामध्ये लोक असतील त्यांची इच्छा आहे अतुल शेठांना फोन करण्याची. त्या सगळ्यांना माझा आवाज आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या काही प्रश्नासाठी या ठिकाणी पक्ष न पाहता पक्षाचे लोक पक्षाला काम करतील परंतु जे पक्षाच्या बाहेरचे कार्यकर्ते ते पण शेतकरी आहेत. पक्षाच्या बाहेरच्या लोकांनी सुद्धा स्वतःचे हित त्या ठिकाणी कशामध्ये घेऊन अतुल शेठच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहावं एवढं आव्हान मी या ठिकाणी त्यांना आपला करतो. आता उमेदवारांबद्दलच विचारायचं असतं. आपला उमेदवार उच्च विद्यापीठ आहे. उमेदवार आपला उमेदवाराच्या विचारात वाटत नाही. चारित्र्य संपन्न आहे, हुशार आहे, भाषण करायला भाषण असेल आंदोलन केले आणि सगळी उभं होतो छत्रीमध्ये आणि नंतर भाषणाला गेले मला सांगितलं नाही काही आणि भाषण जेव्हा केलं की हे कार्यालय तालुक्यामध्ये आल्याशिवाय मी इकडून हलणार नाही. शिवाजी महाराजांचा पुतळा कार्यालय तिकडं असणार हे आंदोलन मी करणार. हे कार्यालय तालुक्यामध्ये आल्याशिवाय मी माझ्या घरी जाणार नाही. शब्द पाळला की नाही त्यांनी. 9 तारखेला आंदोलन सुरू झालं. आज आता 21 दिवस झाले. अजून आपण शेत स्वतःने गेलेले नाही. मुक्कामाला मुक्काम जिकडे जाते आता आज आपल्याकडे संध्याकाळी गेलेले आज संध्याकाळचा मुक्काम बाळासाहेब खरं संपूर्णपणे मुक्काम घ्यायचा. आज 9 मध्ये मुक्काम करणार आणि सकाळी 6 वाजता धायवाडी त्या कार्यक्रम द्यायचे प्रचारकामुळे तिकडे जाणार नाही. त्याच्या भागात कर्तव्य जायचे जर मुक्काम करायचे त्या घटना घटना काय घटना घटली का तरी लोकांच्याकडे थांबतात का तरी आपल्याला केलं आजपर्यंत जी जी आंदोलन या तालुक्यामध्ये आपण शेती आंदोलन केली ते पाण्याचं आंदोलन असेल त्या वरवाडीच्या दुधाडीच्या रस्त्याचं आंदोलन असेल तो लगेच आंदोलन असेल किंवा या पिंपळगावमधील कार्यालयाचं आंदोलन असेल
ही सगळी आमदार त्यांच्या नेतृत्वाखाली काही ठिकाणी सक्सेस झालेली आहे. त्यामुळे जनतेमध्ये सुद्धा आपण विश्वास वाटला की आदरणीय उलक्षित व्यक्ती साहेबांच्या भक्तीने या तालुक्याचे काम केलं. त्याच्यापेक्षा दुप्पट पाठ घेऊन आज अतिशय आपल्या सगळ्यांचे एक मन आहे. बापसेवे एका सामोर वजन शेती जेवढं काम केलं त्याच्यापेक्षा जास्त काम आपण शेतकऱ्या ठिकाणी करू शकतात हा विश्वास मला स्वतःला आहे आणि तुम्हाला स्वतःच्या ठिकाणी विश्वास पटलेला आहे आणि स्वतःच्या कर्तृत्वाने काही ठिकाणी सिद्ध करून दाखवतो. तो नाकेच्या अगोदर चालू होत करू नका. परत काही दिवसांनी बंद झाला परत चालू झाला परत बंद झाला परत चालू झाला. आपण शेतकरी आंदोलन कुठं करू नका पण दिसते जागा करू नका चालू करत असं तर तेच आव्हान करून मी माझ्या विश्वास करतो. जय हिंद जय महाराष्ट्र.